शिवाजी काकडे आज तागायत या सेकंदापर्यंत ना घुलेच्या पैशाला सेसुट्ट्या पैशाला लाजिंदर आहे, ना राजळेच्या कुठं पैशाला चाटलाय, आणि ढाकण्याचा बिचाराचा संबंधच नाही. आणि आमची शोकांतिका जनताला एवढं एवढं वेळ बनवलं कळूच दिलं नाही की ज्यांनी तुमच्या हक्काचं पाणी हक्काचं धरण रद्द करून आणलं त्या घराण्याला तुम्ही 26 वर्ष आमदार केला. जर बदल करायचा असेल तर मुळावर घाव घाला, पारंबे आपोआप खाली पडतील. आपोआप प्रत्येक पारंबी जर छाटीत बसली 2 जन्म घ्यावा लागते का 3 जन्म घ्यावा लागते याचा हिशोबच नाही. 4 दिवसापूर्वी घडलेला एक किस्सा सांगतो, खरोखरचा बरं का खोटा नाही, मला खोटं येतच नाही, खोटं येतच नाही. एका कार्यकर्त्याकडे गेलो मी, कोणत्या पक्षाचा कोणतं गाव विचारायचं नाही, सिक्रेट सिक्रेट विचारायचं नाही. मी म्हटलं असं असं आहे, तुम्ही इतक्या वर्ष त्यांच्यासोबत काम करता, इतके वर्ष तुम्ही त्यांची धुनी धुतलीत, प्रचंड काम केलं, तुम्हाला काय मिळालं? ते निकहीच नाही. मग याच्यात बदल केला पाहिजे का नाही? किंवा केला पाहिजे. आवाज जरा पंक्चर 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 म्हटलं मग कसा करायचा? त्योने साहेब खरं सांगू का, तुम्ही अख्खी जिल्हा परिषद अगोदर ताब्यात घ्या. म्हटलं बर, घेतली. किती वर्ष लागते? त्योने 2-5 वर्ष म्हणजे 2-3 टर्म लागतीलच. नंतर त्योने मार्केट कमिटी ताब्यात घ्या, त्याला किती वर्ष लागते? त्याने त्याला 5-10 वर्ष लागते. मग ह्या सगळ्या संस्था ताब्यात आल्या मग तुम्ही आमदार व्हा, आमदार की करा. अरे म्हटलं भारी चाललाय हा. म्हटलं आज तुझं वय किती? त्योने 45. म्हटलं माझं सांगू? त्योने सांगा. म्हटलं माझं वय आज 60 झालं. हे करता करता 10-20 वर्ष जातीन का नाही? त्योने जाणार. मग त्यावेळेला मी होईल 80 वर्षाचा आणि तू होय 67 वर्षाचा. काय बोलतोय? म्हटलं अरे म्हटलं एकच काम करावं लागणार आहे. शाहीर अण्णा भाऊ साठेंचा सल्ला तुला मी सांगतो. अण्णा भाऊंनी सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या जनतेला की जर बदल करायचा असेल तर मुळावर घाव घाला, पारंबे आपोआप खाली पडतील. आपोआप प्रत्येक पारंबी जर छाटीत बसली 2 जन्म घ्यावा लागते का 3 जन्म घ्यावा लागते याचा हिशोबच नाही. मग अण्णा भाऊ साठे म्हटले जग बदल कर बदल घालूनी घाव, जग बदल कर बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भीमराव. हे जग बदलायचं असेल छोट्या छोट्या अशोकराव लढाया आपल्याला करता येणार नाही, टपोरी लढाई टपोऱ्या लोकांबरोबर करावं लागेल. माझं एक नादच आहे बरं का, माझा एक स्वभाव आहे, माझा एक स्वभाव आहे, मी कधीच गरिबाला सामान्याला नडत नाही. नडलो ना खेटतो ना, टपोरा पाहतोच मगच खेटतो. नादच आहे आमचं, घरच तसं आहे, लहानाच्या नादीच लागत नाही. त्या बिचाऱ्याचं काय, बिचाऱ्याचा कुठंतरी लाभ झाला असतो, कुठंतरी कुणाची सतरंजी अडकली असती, कुणाची घोंगडी, कुणाची गादी, काय काय अडकलं असतं त्याचा अडकलेला असतो. त्याच्यामुळे त्याचं आमचं भांडण नाही. आमचं भांडण हे फक्त सर्वसामान्यांच्या हितासाठी मोठमोठ्या शक्तीविरुद्ध गेल्या 25 वर्षापासून लढतोय, आज लढत नाही. मला एक खरबणीचे पत्रकार भेटले, इथं आले असतील का नाही मला माहिती नाही, 2-4 दिवसापूर्वी आले. आणि मला म्हणाले खरं सांगाव, म्हणे खरं सांगा की 2014ला तुम्हाला विधानसभेचं तिकीट आलं होतं, मग नेमकं काय घडलं म्हणजे तुमचं तिकीट गेलं, खरं सांगा सगळ्या गोष्टी सांगा. त्याला एकच सांगितलं आता उत्तर देतो, पण खरं उत्तर बोधेगावच्या सभेला या तुम्ही आणि मग तुम्हाला मी खरं उत्तर देणार आहे. अरे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही माणसं नव्हते, भाजप म्हटलं की लोक आमच्यापासून पळू पळू जायचे,
आम्ही भाजप भाजप केलं की लोक भागते जाते. त्या काळात ज्यावेळेला कुणी नव्हतं त्यावेळेला 1998 ला भाजपच पहिलं खात चापडगाव जिल्हा परिषदेत गटामध्ये हर्षदा काकडेच्या रूपानं आपण ठोलवला. कोणी नव्हतं त्यावेळेला, गिराईक नव्हतं, पक्ष वाढवला फुलवला. अहो काही गावामध्ये आम्ही पक्ष म्हणून जायचो तर इकडच्या बाजूला 200 माणसं काठ्या घेऊन, तिकडच्या बाजूला 200 माणसं काठ्या घेऊन आमच्या गावात येऊनच दाखव. या त्या परिस्थितीला नग डगमगता आम्ही त्या त्या ठिकाणी भाजप फोलावला. 2009 मध्ये आमची उमेदवारी अपक्ष झाली होती. लोकांनी सांगितलं पक्ष पहा, मग पक्षाचं काम की ज्या पक्षाचा नेता स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांची या शेवगाव तालुक्यातली सगळ्यात मोठी सभा आम्ही दैफळला घेतली होती. दैफळला हजारो मुस्लिम समाज, हजारो मुस्लिम समाज आम्ही भाजप मध्ये आणला होता. एवढं प्रचंड काम केलं. 2014 ला तिकिटासाठी मी स्वतः इच्छुक होतो, मी ताकदीनं लढा करीत होतो. सगळ्या भाजपच्या सगळ्या नेत्यांना भेटलो. मला फडणवीस साहेब म्हटले अहो नागपूरला येण्यासाठी कशाला धावपळ करता, तुमचं पक्क आहे काय? मी म्हटलं साहेब आम्हाला जरा शंका येते, कुणीतरी घुसू शकतं. त्याने शंकाच बाळगायची नाही, तुम्हाला पैसे ज्यादा होतात का एवढे लांब यायला? भरोसा ठेवला. पंकजा ताईंना सुद्धा भेटलो, एकदा नाही दहादा भेटलो. त्या तर 200 लोकांच्या बैठकी सभेत, कारण माझ्या बरोबर यायचे पाथर्डी तालुक्यातला माझा वंजारी बांधव, त्या तिकिटासाठी माझ्यासाठी लढत होता. हिमतीनं त्यांच्याकडे जाऊन भांडत होता. त्यांनी सांगितलं ताई हे घर असं आहे, हे रक्त असं आहे की या शेवगाव तालुक्यात सगळ्या जाती धर्म पंथाला बरोबर घेऊन चालणारा हा आमचा माणूस आहे, आपला माणूस आहे, तिकीट तुम्ही यालाच दिलं पाहिजे. ताई म्हटल्या अहो काकडे साहेब काय बॉन्ड करून द्यायचं का तुम्हाला? तुम्हाला मी हजार वेळा सांगितलं की तुमचं तिकीट पक्क आहे, तुम्ही मला भेटण्यापेक्षा मतदारात जा, 500 मत जरी वाढतील. अहो मी भरोसा ठेवला हो, भरोसा ठेवला. फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी देवळाली प्रवराला माजी आमदार चंद्रशेखर कदम नाव घेऊन बोलतोय मी, चंद्रशेखर कदम यांच्या कार्यालयात मला बोलवण्यात आलं. तिथं बाळासाहेब मुरकुटे होते, संगमनेरचं तिकीट ज्यांना दिलं ते चौधरी होते, भारतीय जनता पार्टीचे काही प्रमुख जिल्ह्याचे नेते होते. मला सांगण्यात आलं की तुमचं अभिनंदन, मला दिल्लीहून जाजू साहेबांचा फोन आला की तुमचं तिकीट पक्क झालंय. आनंदात गेलो, खुशी झाली, म्हटलं कधीतरी आपल्या घराला न्याय मिळाला आहे, न्याय होतोय म्हटलं, कुठंतरी आहे आपलं. मोठ्या आनंदात गेलो. मला सगळ्या नेत्यांबरोबर फोनवर बोलायला लावलं, सगळ्या नेत्यांशी बोललो, सहाय्या घेतल्या. आणि मग शेवटी म्हटले की काकडे साहेब आम्ही परवा दिवशी शिवाजीराव कडिल्यांचा राहुरी मतदारसंघामध्ये फॉर्म भरलाय, तिथं सभा घेतली, तुम्हाला सभा घेता येईल का? म्हटलं घेता येईल. पण साहेब म्हटलं आता रात्रीचे 8 वाजलेत, सकाळी 9-10 सभा कशी व्हायची? तेवढे तुम्ही कसंही करा सभा घ्याच. मग गावगाव आम्ही फोन केले, या तालुक्यात फटाकडे वाजले लोकांनी वाजवले का नाही, घटना घडली का नाही, फटाकडे वाजवण्यापैकी तुम्ही होते का? अख्खा मतदारसंघ एवढा खुश झालता की सामान्य माणसाचं प्रतिनिधी करणार काकडे घराण्याला तिकीट मिळालं, जनतेत जल्लोष झाला होता, उत्साह होता. मला सांगितलं की हा फॉर्म घेऊन आम्ही सकाळी आलो तर चालेल का? मला कळलं नाही हो, मला एवढा आनंद झाला होता, एवढा आनंद झाला होता. कधी कधी तुम्हाला सांगतो ज्यादा आनंद होणं खरोखर धोक्याचं. मला हे कळालं नव्हतं, सांगायला सोबत कुणी जबाबदार माणूस नव्हता. मला खूप आनंद झाला, मी काय करतो याचं खरोखर मला मधुकरराव भान विसरलो. आणि मी म्हटलं चालतंय चालतंय, मी काय बोलतोय मला कळत नव्हतं. मी म्हटलं ते म्हणे सकाळी फॉर्म घेऊन आलं चालेल का? म्हटलं या. मला भरोसा होता कारण दुसरं काही विषय नव्हताच. सकाळी रातोरात तुम्हाला फोन गेले, तुम्ही आलात तिथं, माझ्या बंगल्याच्या पुढे सभा झाली होती ना, तुम्ही सभेला होते ना,
बंगल्याच्या पुढे सभा झाली. लक्षात घ्या, तिकीट नसताना कुणी फॉर्म भरायची गाडी सजविल का? 10-15 हजार लोकांचा आम्ही स्वयंपाक केला होता. स्वयंपाक डोक्यात काही चक्कर नव्हता बसला 15 हजार लोकांचा स्वयंपाक करायला. तुम्ही सगळे लोक आले होते, वेडे म्हणून नव्हते आले. सकाळी फोन केला, आम्ही निघतोय. 1-2 तास झाले, 10 वाजले आम्ही सभा सुरू केली. तेवढे सभा सुरू करा, भाषण सुरू करा, आम्ही आलोच. आणि मग काहींची भाषण सुरू झाली, माजी सभापती मगरे वकिलांचं भाषण सुरू झालं. त्यांचं भाषण सुरू असतानाच मला निरोप आला, अहो तुम्ही इथं काय फॉर्म भरायची सभा घेताय? त्या मोनिकाताई आल्या आणि फॉर्म भरायला गेल्या. मी गप्प झालो, आता काय करायचं? मला तुम्हाला सांगतो, माझं 5 मिनिटं वाचत गेली की आता काय करायचं? म्हटलं खरं का बातमी? 4 जणांना फोन केला, ते म्हणे आहो त्या फॉर्म जवळपास आतमध्ये, तहसीलदारच्या पुढे शिरल्या सुद्धा. आता हे बोलवलेलं 10-15 हजार पब्लिक रवाना कसं करायचं? कसं करायचं? आता संकट एवढं आलं माझ्या पुढं, बोलायचं कसं? मी देवाचं चिंतन केलं. मी क्षणात निर्णय घेतला. क्षणात निर्णय हा घेतला की म्हटलं आता जे घडलं ते घडलं. ज्या पक्षात आपण 5-25 वर्ष राहून काम केलंय, ज्या सत्तेच्या विरोधात आपण काम केलंय, तो क्षण पक्षाबरोबर राहायचा आहे. आणि मग स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना श्रद्धांजली म्हणून सगळ्यांनी भाजपचंच काम करावं असं म्हणून मी जवळपास 1/2 तास भाषण केलं. 1/2 तास तिकीट गेल्यानंतर पक्षाचं उदो करणारा काकडे. आणि ही भामटे माणसं म्हणतात, काही पत्रकारांच्या कानात सांगतात की रातळेचं तुमचं काय झालं? बन्नोमाच्या साक्षीनं सांगतो, भगवान गडाच्या साक्षीनं सांगतो, काशी केदारेश्वरच्या साक्षीनं सांगतो की शिवाजी काकडे आज तागायत या सेकंदापर्यंत ना घुलेच्या पैशाला सेसुट्ट्या पैशाला लाजिंदर आहे, ना राजळेच्या कुठं पैशाला चाटलाय, आणि ढाकण्याचा बिचाराचा संबंधच नाही. तरी आरोप करता. अरे एखाद्यावर किती अन्याय करायचा, किती नाही याला मर्यादा असाव्यात. आरोप करताना तुमची जीभ का बन्नोमा काटीत नाही, तुमची जीभ का झडत नाही, असा माझा बन्नोमाला सवाल आहे. मला माहिती आहे मी जर खोटं बोललो तो बन्नोमा योग्य तोच निर्णय करणार आहे, कारण आपण तिच्या दरबारात आहो. तिच्या दरबारात खोटं चालणार नाही, खोटं होऊ शकत नाही. ह्या वावड्या. आणि अजूनही काही लोक यंग उद्योग चर्चा करतात, अहो डोळ्यात पाणी येतं, माझं सगळं लुटून नेलं आणि परत माझ्यावर चोरीचा आरोप, मी तिथं हरामखोरी केल्याचा आरोप. एखाद्याला किती किती छळायचं, किती नाही याला काहीतरी मित्रांनो मर्यादा असतात. मित्रांनो दुसऱ्या दिवशी राजा भाऊ राजळे माझ्याकडे आले. ते म्हटले की आम्हाला मदत करा. म्हटलं ठीक आहे, आम्ही कालच डिक्लेअर केलं पक्षाबरोबर राहायचं. आमचा दुसरा तसं असतं तो तुमच्या भेटीच्या अगोदर पक्षाचा निर्णय मी डिक्लेअर केला होता. आणि मग तिथं ते म्हटले तुमच्या काय अपेक्षा आहेत? बन्नोवाच्या साक्षीने सांगतो, माझी म्हटली एकच अपेक्षा आहे की जायकवाडी धरणातून माझ्या कोरडवाऊ भागाला 3 वर्षात पाणी द्या. माझ्या मला तुम्हाला आमदारकी मिळाली तरी मला आनंदच होईल, एवढं सांगितलं. होला हो म्हटले, होला हो म्हटले, आणि नंतर पूर्णपणे विषय ड्रॉप केला. 100% विषय तो ड्रॉप केला. मी इथं बन्नोमाच्या पत्रकार आहेत या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की या जायकवाडी धरणामध्ये या शेवगाव तालुक्याची ज्या वेळेला 29 सुपीक गावं पाण्यात गेली होती, सुपीक गावं गोदाकाठची जावं अशी सुपीक गावं की माणूस पेरला तरी देखील माणूस उगवल असं जुने लोक आम्हाला अजून सांगतात. अशी सुपीक गावं, ही सुपीक गावं आमच्या जायकवाडी धरणामध्ये आमची गेली. या धरणासाठी आबासाहेब काकडेंनी, कॉम्रेड एकनाथराव भागवतांनी, कॉम्रेड शशीकाका कुलकर्णींनी, कॉम्रेड कृष्णा पवारांनी, या सगळ्या डाव्या चळवळीतल्या नेत्यांनी
या धरणात 3.8 TMC पाणी राखून ठेवलं होतं. कधीपासून? 76 पासून. मी इथं सगळ्याला चॅलेंज देतोय, ओपन चॅलेंज, खुलं चॅलेंज. हे पाणी कॉम्रेड आबासाहेब गेडे लढले, अकाली निधन पावले 1978 ला, 5 वर्ष अजूनही गावगाव आबासाहेबांच्या बरोबर या प्रश्नासाठी जेलमध्ये गेलेले म्हातारे कोतारे अजूनही काही माणसं जिवंत आहेत, ते मला भेटतात. इथं सुद्धा एखादा अर्धा ज्येष्ठ माणूस असू शकतो. मी इथं चॅलेंज मध्ये असं, हे पाणी फक्त बॅक वॉटरच्या भागासाठी होत, म्हणजे आंतरवाली, करेटाकळी, खानापूर, दहीफळ ह्या लगतच्या भागासाठी होत, हे पाणी ड्राय भागासाठी नव्हतं. योजना तशीच मंजूर झाली होती. काकडे घराणा एकमेव घराणा आहे, काकडे घर एकमेव घर राहिले की या घराण्यानं ही प्रथम डोक्यात घेतलं की हे पाणी, शिल्लक असलेलं पाणी उचलावं आणि आपल्या तालुक्यातल्या परिसरातल्या कोरडवाऊ भागाला द्यावं. हे पहिला विचार हा फक्त काकडे घराण्याच्याच डोक्यात आलेला आहे. आणि जर कुणाचा जर दावा असेल ना, पहिला विचार काकड्यांचा, गाडी तिथून बोधेगाव शेवगावला निघाल्यानंतर चापडगावचे बंप्या शिंजर बसणारे, त्यांनी नाही म्हणायचं आम्ही बोधेगाव निघणार, ते चापडगाव तर चापडगावनच, नंतर बसणार आहेत पॅसेंजर, त्या पॅसेंजरला काय किंमत नाही. माझं चॅलेंज असं, सगळ्यात सुरुवातीला या ड्राय भागाला पाणी देण्याचा पहिला विचार आमचा नव्हे तर आयुष्यातली 24 वर्ष या 17 गावाच्या पाण्यासाठी माझं तारुण्य, माझी जवानी, माझे पैसे कुणाकडून वर्गणी केली नव्हती. प्लॉट विकले, प्रॉपर्टी विकली आणि चळवळ चालू ठेवली 24 वर्ष गावडे दादा. आणि आम्ही चळवळ करीत होतो, संघर्ष करीत होतो. आणि आता देखील 11 गावासाठी योजना ती आम्ही मंजूर करून आणली आहे. एकच सांगतो, डिक्लेअर करतो की काही दिवसापूर्वीच या 11 गावांचा समावेश जायकवाडी धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री यांनी मंजुरी दिलेली आहे. 17 अधिक 9 26 गाव. अहो, आपल्या तालुक्याची शोकांती काय, आपल्या तालुक्याची शोकांती काय अशी आहे की शेवगाव तालुक्याच्या वाट्याला फक्त एकच धरण मंजूर झालं होतं, कोपरे धरण. शेवगावचा इतिहास पा, शेवगावला कुठं धरण नाही. हर्षदा काकडे म्हटल्या गोळेगाव धरण, धरण नाही ते गोळेगाव तलाव आहे. मंजूर झालं फक्त कोपरे धरण, ते कोपरे धरण 2.5 TMC धरण. अजूनही वडुळ, वाघोली त्या गावातील लोकांना विचारा, 7-12 उतार्यावर कोपरे धरण निघतोय. चाऱ्या झाल्या, खर्च झालाय. अहो, मंजूर झालेलं धरण स्वतःची जमीन वाचवावी एवढ्याच मुद्द्यावर हे धरण ज्यांनी रद्द करून आणलं ना शेवगाव तालुक्याच, माय बाप हो, तुम्ही त्या घराण्याला 26 वर्ष आमदार केलं. तुम्ही असे बहादर आहेत की त्यांनी धरण रद्द करून आणलं, काही बक्षिसी नको का द्यायला तुम्ही? 26 वर्ष आमदारकीची बक्षिसी तुम्ही त्यांना दिली. अहो, ते देवस्थान पण वाचत होत, हनुमंतरायाचं देवस्थान देखील वाचत होत आणि कोपरे धरण देखील तिथं होऊ शकत होत, नाही केलं. आणि आमची शोकांतिका जनताला एवढं एवढं वेडं बनवलं, कळूच दिलं नाही की ज्यांनी तुमच्या हक्काचं पाणी, हक्काचं धरण रद्द करून आणलं त्या घराण्याला तुम्ही 26 वर्ष आमदार केलं. हो, पण चॅलेंज आहे. माझं जर वाक्य खोटं निघालं, ह्या जायकवाडी धरणातल्या पाण्याचा तुमचा जर एखादा संबंध निघाला, सुरुवात जर तुमची असली, तर शिवाजी काकडे अख्खी त्याची इस्टेट सगळं तुमच्या नावावर करून देतो आणि तुम्ही तरी तयारी ठेवायची की तुमची अख्खी इस्टेट ह्या बोधेगावकरांच्या ताब्यात देऊन टाकायची आणि तुम्ही फुटायची.